आजच्या सेशनमध्ये आपण आई वडिलांसाठी एक प्रार्थना शिकूया। तर आपल्या डोळ्यांना हळूहळू बंद करा आणि शांतीपूर्वक प्रार्थना अवस्थेमध्ये बसा। आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आई वडिलांचं चित्र आणा, जसे की आई वडील पालक किंवा मार्गदर्शक करणारे आणि ज्यांना तुम्ही आई वडील मानता आणि देवाला तुम्ही मानता त्यांचे चित्र पण आपल्या मनात आणा। प्रिय देवा, आज मी माझ्या प्रार्थनेत माझ्या आई वडिलांना घेतले आहे आणि त्यांनी मला या जगात आणण्यास आणि हे जीवन देण्यास धन्यवाद बोलत आहे। मी तुम्हाला आजपासून त्यांना आनंद आणि आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करत आहे। हे देवा, मला क्षमा करा, ज्या टायमाला मी त्यांच्याशी भांडलो, त्यांना उलटे बोललो आणि जेव्हा त्यांनी मला न समजून घेण्याबद्दल त्यांना मी ओरडलो, पण मला माहीत आहे की ते मला सर्वात जास्त समजतात। त्यांनी आज माझं संगोपन केलं, माझं संरक्षण केलं, आयुष्यभर माझी काळजी घेतली। कित्येक वेळा मी त्यांना माझ्या आनंदासाठी काही गोष्टींचा त्याग करताना पाहिलं आहे, जसे की खाणे, कपडे, खरेदी इत्यादी। आता जेव्हा ते वयस्कर होत आहेत तेव्हा त्यांची काळजी, प्रेम करण्याची शक्ती आणि धैर्य द्या। मी त्यांच्या हास्य आणि स्मितचं कारण होऊ शकते। मला आशीर्वाद द्या की मी चांगले कर्म करेल आणि त्यांना माझ्यावर अभिमान होईल। मी या जीवनातल्या सर्व आईवडिलांसाठी प्रार्थना करते की जे आजारी आहेत आणि जे कोणत्या तरी आजाराशी पीडित आहेत, कृपया करून अशा लोकांवर विशेष लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या करुणाने बरे करा। मी या जीवनातल्या सगळ्या सिंगल पॅरेंट्ससाठी प्रार्थना करते की त्यांना आई आणि वडिलांची दोघांची भूमिका साकारायला शक्ती द्या। मी त्या आई वडिलांसाठी प्रार्थना करते की जे आपल्यासोबत नाही आहेत, मला माहीत आहे की ते एका चांगल्या जागी आहेत आणि तिथून आपल्याला पाहत आहेत आणि त्यांच्या आत्माला शांती भेटू दे। मी विशेष रूपात त्या आई वडिलांसाठी प्रार्थना करते ज्यांनी आपल्या मुलांना गमावलं आहे। देव तुमच्या पाठी राहो, त्यांच्यासोबत कोणी नाही आहे। या प्रार्थनेच्या शेवटी चला थांबूया आणि आपल्या आई वडिलांचा विचार करूया। देव त्यांना आनंद, तंदुरुस्त आणि जीवनात त्यांचे जे यश मोलाचे आहे त्यांच्यासाठी त्यांना आशीर्वाद द्या।